नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. सध्या आपल्या देशात आणि जगभरात कोरोना व्हायरस COVID-19 संकट आहे आणि या संकटावर मात करायची असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन याच्या विरोधात लढावं लागणार आहे. सध्या आपल्या अवतीभोवती लोक या व्हायरसने संक्रमित झाले आहेत हे सुद्धा लक्षात येत नाही. अशात स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं हे आव्हानात्मक होत चाललंय. पण काही उपायांचं जर काटेकोरपणे अनुसरण केलं तर हे निश्चितच शक्य आहे. आणि त्यात गुरुकिल्ली म्हणजे सामाजिक अंतर. सामाजिक अंतर ठेवून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला या व्हायरसशी संक्रमित होण्यापासून थांबवू शकतो. 5 टप्प्यांनी आपण सामाजिक अंतर ठेवण्यात यशस्वी ठरू. पहिला टप्पा, घरीच थांबा. कुठल्याही अनावश्यक कारणासाठी घरातून बाहेर पडणं टाळा. दुसरा टप्पा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. बाजारपेठ, दुकानं आणि जर जाणं भाग असेल तर मास्कचा वापर करा आणि मास्क नसेल तर साधा रुमाल घेऊन नाक तोंड झाकून तुम्ही जाऊ शकता. घरात परतल्यानंतर रुमाल आणि हातपाय स्वच्छ धुवून घ्या आणि मग घरातल्या इतर वस्तूंना स्पर्श करा. तिसरा टप्पा, कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करू नका आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागही घेऊ नका. आपल्या कुटुंबातील इतर लोकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी संपर्क साधायचा असेल तर अनेक सामाजिक माध्यमं आहेत, त्यांच्यामार्फत संपर्क साधा आणि संबंध ठेवा. चौथा टप्पा, इतर व्यक्तींशी कमीत कमी 1 मीटर म्हणजे 3 फुटाचं अंतर ठेवा. आणि 5वा आणि शेवटचा टप्पा, लोकांना भेटताना स्पर्श करणं टाळा, मिठी मारणं टाळा. त्यापेक्षा अभिवादन करताना नमस्कार किंवा आदाब करा. आणि ह्या 5 टप्प्यांच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सामाजिक अंतर म्हणजे सामाजिक बहिष्कार किंवा सामाजिक भेदभाव नाही. त्यामुळे जर या 5 गोष्टींचा तुम्ही विचार केला आणि या 5 उपायांचं जर अनुसरण केलं तर निश्चितच आपण सगळे एकत्र मिळून आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला COVID-19 कोरोना व्हायरसशी सुरक्षित ठेवू शकतो. हा संदेश भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित आणि टाटा ट्रस्टनी जनहितार्थ जाहीर केला आहे.